पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. स्वप्निल आणि रुपाली खाऊन गेले वय. हो आई, मी त्यांना सकाळीच दिला होता नाश्ता. तू केलंस काय? आज अभ्यास नव्हता वाटत. होता की, पण सकाळी पिऊ ताईला जरा घाई असते ना, मग ताईने मी ठरवलंय सकाळचं दोघी जणी आवरत जाऊ. हो वहिनी, आता सुनांवर द्या सोडून तुम्ही सगळं, अजिबात काळजी करू नका. काय होय आई, म्हणजे आता पुन्हा सगळे उपाशी राहतात बघ. भाऊजी, उपाशी कशाला मारतोय? तुम्ही पोट भर खावा की वाढू का तुम्हाला? वहिनी, अवा आपल्याकडे आज ड्रायव्हर येणार आहे, उरले तर त्याच्यासाठी राहू द्या. त्यांच्यासाठी कशाला? घरने येताना खाऊन नाही आला तर काय लिहित? अगं, नोकर जरी आपला असला तरी आपण काळजी घ्यायची सगळ्यांनी. सरकार हाय की केलेला नाश्ता मी देते त्यांना आले की. नाही नाही, तुम्ही खाऊन घ्या तो, वर परत जाणार नाही तुम्हाला. म्हणजे? म्हणजे अभ्यासाच्या नादात जाणार नाही रे, असं म्हटलं मी. तुझ्या तुला लय रे काळजी सगळ्यांची. पण दादा, ड्रायव्हर का बदलला आपण? लय उभारलं होतं ते. अरे 24 तास त्या मोबाईलच्या डबड्यात आपलं लक्ष घालून असायचं. काका, आत्ताच एकदम भारीतला आहे, आता भेटल्यावर कळेलच की तुला. आला बघ. मग त्यांना आताच बोलवा, मी त्यांना नाश्ता देते. वहिनी, ड्रायव्हर आहे त्यो, असं पहिल्याच दिवशी घरात बोलून खाऊ घातलं तर रोजच येऊन बसल की. हार तुझ्या, तसं नाही म्हणायचं तिला, तिचं म्हणणं. आपण खायला घालू की त्याला? नाही कुठं म्हणतोय, नोकर येतोय आपला, ज्या कामासाठी आला त्या तरी करू दे. आलाय तर त्याला पहिल्यांदा गाडी बिडी साफ करायला सांग, आणि मग घाल खायला. अहो भाडू का झालं माझं, निघतो मी आता. भाऊजी थांबा, मी पण येतो तुमच्या बरोबर. चल गे. चावखायचा? वहिनी, तिकडच नेऊन दे त्यांना, तिकडच खातो म्हटले ते. बरं चालते, मी भरते नाश्ता. दादा, हे घ्या नाश्ता करून घ्या, मस्त पोहे आणलेत. दादा, गरम गरम आहेत, तोवर खाऊन घ्या की. अर्जुन, 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 काय करते? वा वा वा, आले का सगळे? हा, एक महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेलती माझी. आजपासून आपले ड्रायव्हर बापू असणार आहे. अरे याला काय अर्थ आहे सरकार? एक दिवस झाला आम्ही घरात राहायला येऊन आणि तुम्ही असं करताय. आम्ही काय केलंय तेव्हा? अर्जा उगस दंगा नकोय मला. सरकार आहो, असं नव्हतं करायला पाहिजे. माझे बापू येत ते. अरे दादा, याला काय अर्थ आहे? अरे का त्यांच्या मागे हात धुवून लागलाय? मी मुद्दा म्हणून सांगितलं नाही ना हे. काहीतरी बापू सांगितलेलं काम झालं का? करतो लगेच मी. काय करतोय बापू? सरकार तुझ्या काय चाललंय? जे चाललंय ना लय चुकीचं चाललंय. बापू, तुम्हाला काय म्हणलो तुम्ही? बघा आता तुम्ही सांगा काय ते. अर्जुन ऐका की माझं. नाही नाही बापू, तुमचं काय ऐकून घेणार नाही मी. अरे
आपलं तू तरी सांग, माझं ऐक दोघांनी मिळून. अरे तांकी ऐकून तरी काय म्हणताय? बाकी काय नाही रे, मला फक्त यो कर्जाचा विषय नको आता. अरे त्या दिवशी त्या 1,00,000 रुपयाचा विषय संपला ना, खुर्ची झाली तेव्हा. काका तू तो हिशोबच विकतचाय रे. अरे 1,00,000 माफ झाले बरोबर, त्यातले 60,000 मुद्दलाचे आणि व्याजाचे 40. अहो 2,00,000 60 मुद्दल गेल्या उरले 1,40 आणि त्याच्या महिन्याकाठी येणार आज 14,000. म्हणून तुम्ही बापूंना ड्रायव्हर म्हणून ठेवलंय? ए धडक पत्रकार, आम्ही नाही ठेवलं. खर तर असं कर्ज देणं चुकीचं आहे. आम्ही नाही दिलं कर्ज, तेच मागायला आलते. नाही पियू ऐक की, अगं काम करायला माझं मीच तयार झालोय. एकदा बोलायचं ना एकदा तुम्ही. ही काय आम्हाला पटलेलं नाही बापू, आपण काहीतरी करू. नाही नाही ठरलंय असं की त्यांची राणी आपल्याकडे गाण राहील काय बापू. एक मिनिट, राणी का गाण ठेवली आता तारण नको का? हा आता त्यावेळी विश्वासाने दिले पैसे, नंतर कळलं ना त्याला ऐकीची. अर्जुन अर्जुन थांब तू, तुला ऐक ना, थांब ना. असं काय करतोय तू? अर्ज्या तिथंच थांबायचं बर का, अंगावर येत ना अजिबात, जागेवरच थांबायचं. अरे जे काय झालंय ते माझ्या मर्जीने झालंय. अप मी तुम्हाला असं नाही बघू शकतो. का कलेक्टर मॅडम, आता कुठे गेली तुमची तत्व? पण या चुकीचं काय येत आवा? म्हणून आप्पे म्हणून म्हणत होतो मी या घरात परत यायलाच नको. ए अर्जुन, अरे कुठला विषय चाललाय आणि तू कुठं नेऊन ठेवायला लागलायस? अरे दादा त्या पोरी समोर तिचा बापू रोज असं. अप्पू मला नाही बघवणार आहे सगळं, समजून घ्या ना मला. आपे अगं ऐक ना, कर्ज फेडायचा दुसरा कुठलाच मार्ग नव्हता का माझ्याकडे? बापू तुम्ही मला तुमचा पोरगा मानता ना, एकदा तरी सांगायचं यातलं सगळं काहीतरी. मी केलं असतं ना काय करायचं ते. तुम्ही दोघं आता जे काय करताय माझ्यासाठी ते सुद्धा लय. अयो बापू, अहो राणी घाण टाकली, ड्रायव्हर म्हणून काम करता इथं, अहो घर कसं चालणार? अरे पगार देतोय की महिन्याचे 21,000 देतोय. हा पण व्याजाचे कापून देतोय. म्हणजे त्याच्या हातात किती पडणार? 6,000. आप्या अगं त्याची बी काळजी नाही मला, याच्या आधी पण तेवढे पैसे दिवस काढले तर की आपण. बापू तुम्ही का नाही बोलला, काहीतरी केलं असतं आपण. नाही नाही मला बी पटत नाही. अरे वसुली अशीच करावी लागते बाबा. अरे माणुसकी नावाचा काही प्रकार आहे का नाही दादा? काका तुझ्या खिशातले पैसे गेले असते ना मग कळली असते तुला माणुसकी. ए सुजया लय पैसे पैसे करू नको. काय हो नाही करत, द्या सगळे पैसे परत, अजिबात नाही करत. काय तुझा हिशोब आहे ना, आत्ताच्या आत्ता मिटवतो मी, चल. ए खिलाडी कुमार, मान्य तू देशील पैसे, पण आपीने तुला विचारलं कुठून आले हे पैसे, मग तिला काय उत्तर देशील? चला उशीर होतोय, आवरा झालं का? हा 2 मिनिटात करतो सरकार. काय बापू एवढा वेळ असतो का असं करतात का काम? थांबा मी करतो काहीतरी. आप्या ते कमी आऊन जाका ना घेऊ बापू, फडकार नका करू हे सगळं, थांबा जरा. आप्या बापू आहोत तुम्ही. आठव त्या दिवशी आपण दोघ जण इथंच उभं होतो, काय वचन दिलंस तुम्हाला?
याच आगी पुढे मला वचन दे, तू कलेक्टरची खुर्ची मिळवणारच. बापू मी तुम्हाला वचन देते, कलेक्टर होऊन मी खुर्ची मिळवणार. बापू तुम्ही असं ड्रायव्हर म्हणून काम करता ना, कसा अभ्यास होणार सांग की. अगं हीच तर परीक्षा आहे पुरी. काय बापू ही तर अर्जुन, अरे उद्या जगाला आग जरी लागली तरी आपल्याला अभ्यास करायलाच लागेल ना. बापू मी नाही एवढी दाडशी. अप्प्या तू करू शकतीस. अगं तुझा तुझ्यावर जेवढा विश्वास आहे ना तेवढाच माझा तुझ्या अभ्यासावर विश्वास आहे. अहो नाही हो. दादा ही घे आणि संपू टाक तुझा पैशाचा विषय. काय अहो दागिने, अहो हे अर्जुनच्या आईचे दागिने आहेत. होय कदम काय करताय तुम्ही. अर्जुन मागच करायला पाहिजे होतं मी हे. बाबा अहो असं नका करू, थांबा तुम्ही. अहो येणं भाऊजी, अहो त्यांची एवढी सर आठवण माग राहिली होती की. तिला अजिबात वाईट वाटणार नाही. विनया घरचे दागिने असे तू दुसऱ्यांच्या खर्चासाठी. दादा ती जाताना सांगून गेली होती तुम्हाला जेव्हा वापरायचे तेव्हा वापरा म्हणून. विनायकराव अहो तुम्ही माझं जरा. मी आता कुणाचंच ऐकणार नाही. दागिन त्यांच्या सुनीला म्हणजे आपल्यालाच तर मिळणार होत. लई जपायची होती दागिन्यांनाजी. अहो तिला दागिन्यांची हौस नव्हती. पण दागिन बाईसाठी काय असतात ना हे अगदी कळत होत बघ तिला. विनायकराव ऐका माझ. बापू तुम्ही तुमची राणी घेऊन घरला जावा. बापू तुम्ही तुमची राणी घेऊन जावा बघू. बापू अहो पटतंय का तुम्हाला ही, बोला काहीतरी. नाही नाही मी बोलतो. सरकार ते दागिने परत द्यावी नायकरावांना. कदम अहो अर्ज्या अरे तुला बी हे चुकीचं वाटतंय का. अरे ह्याच्यापेक्षा चांगला काय उपयोग होणार आहे त्याचा. पण विनायकराव अहो असं दागिने देणं मला नाही ना पटत. बापू अहो आपला पण बघून घेऊया की नंतर. नाही नाही विनायकराव कर्ज मी काढलं होतं ना तर मग फेडणार पण मीच आहे. असं नका बोलू बापू. अहो आम्हाला कुणालाच ही बघावणार नाही. अहो बापू खरंच ऐका तुम्ही कदमांचं. नाही ठरलंय माझं. सरकार ते दागिने विनायकरावांना परत द्या. अबे तू तरी सांग बापूंना. नाही मला पटतंय बापूंच. आईची शेवटची आठवण येते. ठरलं का तुमच काय करायचं. सरकार दागिने परत द्या बाबांना. नक्की ना. ठीक आहे. बापू अहो तुम्हाला कळत कसं नाही. मला सगळं कळतंय विनायकराव. अप्प्या हे बघ ना अगं रडू नकोस की तू. अगं अप्प्या हे बघ गाडी चालवणं हे माझं कामच आहे का. नाही दिस तर करणार आहे मी, त्याच्यापेक्षा वेगळं काय करणार आहे का. अहो बापू तुम्ही तुमची गाडी चालवणं वेगळं आणि हे ह्याच्यात. अरे अर्जुन गाडी कोणाची का असणार. माणसांना इकडून तिकडे सुरक्षितपणे नेणं हेच काम आहे ना माझं. आणि हे बघ भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा अर्जुनाचा रथ चालवलाच होता की. वा बापू म्हणजे मी अर्जुन. हा
त्या कुणी काय का म्हणे ना, आपण आपलं काम नेटाने करायचं बाळा, त्यात कमी नाही पडायचं कधी। अहो नाही बापू, मी तुम्हाला हे असं नाही बघू शकत, तुम्हाला माहिती आहे। अप्प्या उद्या तू कलेक्टर होशील का नाही तो तुला असं मोठ्या गाडीतनं घेऊन जायला लागेल ना बापू, ती मोठी गाडी चालवायचा सराव करतोय असं समज। बापू अहो तुमच्या गत बाप जगातल्या प्रत्येक लेकीला मिळावा। खरंच बापू, आपे बापू बोलतायत ना ते एकदम बरोबर आहे बघ, तू रडू नकोस। आपे तू रडलीस तर बापूंना अजूनच त्रास होईल ना। एवढ्यानं डोळ्यातलं पाणी थांबा ना, निघाली कलेक्टर व्हायला। कलेक्टर तर मी होतच, इकडची दुनिया तिकड झाली ना तरी। चला नाही झालं, झाली का पुसून गाडी, उशीर होतोय आम्हाला। आवरा लय उशीर झाला। काय चला, दरवाजा कोण उघडणार? बापू नुसतं दार लावून काय होणार आहे, ड्रायव्हर काय करतो माहित नाही का? नजर नको, नजर नको फिरू आपे, जे आहे ते उघड्या डोळ्यानी बघ। लय काम आहेत आपल्याला, चला बसा लवकर, चला ड्रायव्हर बसा। बघ नजर फिरू नकोस, उघड्या डोळ्यांनी सगळं बघ, तुझ्या डोक्यात डोळ्यात मनात सगळं साठवून ठेव आपे, कारण उद्या हेनीच पिटून उठणार आहेस तू बघ। उद्या कधी अभ्यासाचा कंटाळा आला, मन नाही लागलं, भीती वाटली ना तर हे सगळं आठवायचं आपे, ते इंधन आहे तुझ्यासाठी इंधन। उघड्या डोळ्यांनी बघ सगळं।